ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। 32वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलंय। अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे यांच्या, अनिल पवार उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते हेल्मेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यात 50 दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदवलाय। याबद्दल मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी अधिक माहिती दिली आहे। बत्तीसवा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय श्रीरामपूरच्या वतीने जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचा आयोजन आणि नियोजन करण्यात आलेले आहे। रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन कोपरगाव येथे संजीवनी साखर कारखान्यावरती झालं आहे। आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे डॉक्टर दीपाली काळे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, व श्री अनिल पवार साहेब उपजिल्हाधिकारी श्रीरामपूर यांच्या हस्ते हेल्मेट रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं। सदर हेल्मेट रॅलीमध्ये साधारणतः 50 दुचाकीस्वारांनी संपूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये हेल्मेट परिधान करून व वाहतूक नियमांचं जनजागृती होईल या पद्धतीने प्रात्यक्षिक करून पूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर रॅलीचं उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर येथून महात्मा गांधी चौक, त्यानंतर बेलापूर वेस, शिवाजी चौक, नॉर्दर्न ब्रँच, सिद्धिविनायक मंदिर, कामगार हॉस्पिटल आणि मार्केट यार्ड येथील पेट्रोल पंपावरती सांगताच करण्यात आला। सदर रॅलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांच्या 20 नवीन मोटरवाहन निरीक्षक सहाय्यक मोटरवाहन निरीक्षकांनी भाग घेतला, त्यासोबत विविध वाहन विक्रेते यांचे प्रतिनिधी सदर रॅलीमध्ये हजर होते। त्यासोबत श्रीरामपूर येथील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांनी सीटबेल्टच्या जनजागृतीसाठी सीटबेल्ट परिधान करून व त्यांच्या वाहनाच्या दोन्ही बाजूने पोस्टर्स लावून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला व सदर सहभाग रॅलीमध्ये रस्त्यावरती जाणाऱ्या इतर वाहन चालकांना, रस्त्यावरील इतर पायी चालणाऱ्या नागरिकांना व दुकानदारांना या रॅलीतून रस्ता वाहतूक नियमांचं माहिती व्हावी, रस्ता सुरक्षा अभियानाबाबत त्यांना माहिती व्हावी असा या कार्यालयाचा उद्देश होता आणि तो आज रॅलीतून सफल झाला आहे। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अनिल पवार साहेब उपजिल्हाधिकारी, डॉक्टर दीपाली काळे मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक, अशफाक खान साहेब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर, माझे सहकारी निलेश ढाके साहेब यांचं सहकार्य लाभलं। त्यासोबत कार्यालयात आलेले सर्व लायसन्ससाठी मोटर वाहन चालक मालक यांचे प्रतिनिधी, विविध विमा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच सर्व पत्रकार बंधूंनी यामध्ये सहभाग घेतला आणि 32वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जे काही आम्हाला लोकांपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायचं आहे हे अभियान असंच चालू राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।